यानंतर एका ब्रेकिंग न्यूज आहे. वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणाची अपडेट आहे. माविया काळामध्ये सर्वाधिक घोटाळा झाल्याचा आरोप अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्षांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार काळामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या वक्फ बोर्ड जमिनीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक राज्य विभाग प्रमुख नाईकवडी यांनी केला आहे. तर अल्पसंख्याकाच्या विकासासाठी लवकरच राज्य सरकारकडून मार्टीच्या धर्तीवर मार्टी अर्थात मौलाना आझाद रिसर्च सेंटर संस्थेची स्थापना केली जाईल असंही नाईकवडी यांनी जाहीर केलं आहे. हा आघाडीच्या काळात तो भरपूर झाला आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या तक्रारी सगळ्या महाराष्ट्रातून येत होत्या आणि अल्पसंख्याक समाजाचा विभाग प्रमुख म्हणून त्याची दखल घेणं आणि त्या संबंधातली कार्यवाही करणं किंवा सरकारला त्यासंबंधीची कल्पना देणं हे माझं काम आहे. कारण एक अल्पसंख्याक आणि सरकार यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणूनच आज माझी भूमिका आहे आणि त्यामुळं आमदार अजितदादांनी त्यात लक्ष घातलं आणि सगळ्यात पहिलं की वक्फ बोर्डाच्या एका जमिनी ज्या होत्या त्यावर नावजी कमी करण्याचा उद्योग सुरू होता तो थांबवण्यात आला आणि ज्या त्या ट्रस्टच्या आणि ट्रस्टींची नावं देखील त्या उताऱ्यावर लावण्यासंबंधातले आदेश पारित करण्यात आले आणि त्यामुळे एका दृष्टिकोनातून वक्फच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी सगळ्या सिक्युअर करण्याचा आणि संरक्षित करण्याचं महत्त्वाचं काम या सरकारनं हाती घेतलं आणि त्यात अजितदादांची भूमिका फार महत्त्वाची आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.